नमस्कार शेतकरी मित्रांनो, विकसित शेतकरी या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जे आपण खत जे आहे तर ते कापूस पिकाला देतो, तर त्यामधील शेतकरी जे आहेत तर ते कोणकोणत्या चुका करतात, तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कशाप्रकारे आपल्याला जे कापूस पिकाचं जे खत नियोजन आहे तर ते सुरुवातीपासून करायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण आज जवळपास 8 जूनची आज तारीख आहे, तर आज आपण काय केलेलं आहे मित्रांनो की 7 जूनला आपण जी आहे तर ती लागवड केलेली आहे. आता मृग नक्षत्र जे आहे तर ते चालू झालेलं आहे. आपण आता ड्रिपवर जी आहे तर ती कापसाची लागवड केलेली आहे. तर शेतकरी जे आहेत तर ते काय चुका करतात तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आहे मित्रांनो की कापूस लागवडीच्या वेळी शेतकरी जे आहेत तर ते खत जे आहे तर ते सुरुवातीलाच असं खत पेरतात की ज्यामध्ये युरियाचं प्रमाण जे आहे तर ते खूपच जास्त प्रमाणात असतं, आणि ते जे युरिया आहे तर तो आपल्या कोणत्याही कामीचा नसतो मित्रांनो. कारण की उन्हाळ्याच्या वेळेस आपण जर नायट्रोजनचं प्रमाण जर खूपच जास्त प्रमाणात दिलं तर त्याचा फायदा आपल्याला कुठलाही होणार नाही, आणि ते खत जे आहे तर ते आपलं खराब होऊन जाईल. ज्यामध्ये आहे की 1919 यामध्ये काय 19% युरिया आहे, त्यामुळे काय होईल की आपला युरिया जो आहे त्यामधला तर तो खराब होईल. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की असं खत पेरायचं आहे मित्रांनो की जे बीज रोपण करताना चांगलं राहिलं पाहिजे, म्हणजे कधीही लागवडीच्या वेळेस जे आहे तर ते खत चांगलं राहिल्याचं खत पेरायचं आहे मित्रांनो. कोणत्याही पिकाला जे आहे तर ते मित्रांनो खत असं चांगलं राहतं की ज्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण जे आहे तर ते जास्त राहतं. ज्यामध्ये DAP आहे तर यामध्ये मित्रांनो 46% जे आहे तर ते फॉस्फरसचं प्रमाण असतं. त्यामुळे काय होतं की आपल्या पिकाला जे आहे तर बीज रोपण चांगलं होतं, आणि सुरुवातीच्या काळात जे आहे तर ते आपल्या झाडाची वाढ जी आहे तर ते खूप चांगल्या प्रमाणात होते. कारण की मित्रांनो, जितकं जमिनीमध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त असेल तितकी बीज उगवण क्षमता आणि त्यानंतर जे सुरुवातीच्या काळातली जी वाढ आहे तर ती चांगल्या प्रकारे होत असते. आणि यानंतर जे आहे मित्रांनो, बरेचसे शेतकरी काय करतात की वर्षभर DAP पेरत राहतात, परत DAP पेरत राहतात, परंतु आपल्याला काय करतात मित्रांनो, आलटून पालटून खतं पेरायचे. DAP पोटॅशचं प्रमाण नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, तर त्यामुळे आपण एकतर DAP पोटॅश मिक्स करून आपण पेरणी करायची आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसला, नाहीतर काय करायचं आपल्याला की त्यानंतर आपण 10-26 वापर करू शकतो किंवा 19-19 वापर करू शकतो दुसऱ्या आणि तिसऱ्या कापसाच्या डोसला. कारण की काय आहे मित्रांनो की आपल्याला तीनही घटकाची जी गरज असते त्यामध्ये मित्रांनो जवळपास 17 घटक लागत असतात पिकाच्या वाढीसाठी. त्यामधील काही घटक जे आहेत तर ते आपले ऑलरेडी जमिनीमध्ये असतात, काही वातावरणामध्ये असतात, आणि काही आपल्याला द्यावे लागतात. त्यामध्ये काही दुय्यमान द्रव्य आहेत ते सुद्धा आपण ड्रिपद्वारे नाहीतर ते कापूस पिकाला देऊ शकतात. त्यामध्ये सल्फर असेल, आपण सल्फरची सुद्धा पेरणी करू शकता काय DAP सोबत. आणि त्यानंतर आहे की आपण झिंक आणि सल्फर, झिंक असेल, फेरस असेल, तर ह्यासारखे अन्नद्रव्यसुद्धा आपण पिकाला द्यायचे आहेत. त्यामुळे की खूपच चांगल्या प्रकारे जे आहेत तर ते अन्नद्रव्य आपल्या पिकाला मिळतील, आणि आपलं कापूसाचं उत्पादन जे आहे तर ते आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं मिळेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे तर ते कापूस पिकाचं खत व्यवस्थापन जे आपल्याला करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपल्या चॅनलवर नवनवीन शेतीविषयी माहिती. धन्यवाद.